हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आत्ता बऱ्यापैकी रुटीन वगैरे आवरलेला आहे आणि खरं सांगू का की या दिवसांमध्ये स्पेशली वेगवेगळी सूप वगैरे प्यायला बरं वाटतं आणि थोडंसं लाईट काहीतरी खायचं म्हटलं तर मग ते बेस्ट ऑप्शन राहतं ते म्हणजे सूप. आणि सूप बनवायचं म्हटलं की आपल्याला असं होतं की बापरे आता तेवढं सगळं कलेक्ट करा आणि ते बनवत बसा. तर तशी झंझट न करता आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगारोचं रेडी सूप मेकर. या इथं पाहू शकता तर याच्यामध्ये खूप सारे फीचर्स आहेत आणि अगदी झटपट आपलं इतर काम करताना सुद्धा आपण सूप बनवू शकतो, वेगवेगळे जाम बनवू शकतो, स्मूदी बनवू शकतो आणि बरंच काही. चला आपण बघूया आता याच्यामध्ये आपण आणखी काय काय बनवू शकतो आणि कशा पद्धतीचे फीचर्स आहेत ते. तर चला तुम्ही सुरुवात. अगारो एलिड सूप मेकर 900 वॅटचा एक कॉम्पॅक्ट सूप मेकर आहे. ह्याच्या लीडवरती काही बटन्स दिले गेलेले आहेत. सगळ्यात सुरुवातीला दिसत असेल तुम्हाला तर स्टार्ट किंवा स्टॉप करण्याचं बटन आहे. त्यानंतर आहे मोड. याच्यामध्ये आपल्याला 6 कुकिंग फंक्शन्स अवेलेबल होतात. सगळ्यात पहिला आहे स्मूथ. खूप छान चर्निंग होते याच्यामध्ये आपल्या सूपची. यानंतर आहे चंकी मोड. याच्यामध्ये जे आपण चॉप करून व्हेजिटेबल टाकलेले असतात त्या चॉपच राहतात, त्याची प्युरी होत नाही. नेक्स्ट आहे कंपोट मोड. याच्यामध्ये जॅम आणि मार्मलेट्स आपण बनवू शकतो. त्यानंतर जॅम मोड जे आहे त्याच्यावरती आपण जॅमला आणखी जास्त स्मूथ बनवू शकतो किंवा छानपैकी ज्युसेस सुद्धा बनवू शकतो. आणि हो, जॅम मोडवर हीट नसते. त्यानंतर रिहीटच्या मोडवरती आपण जे बनवलेलं सूप आहे ते पुन्हा गरम करू शकतो. त्यानंतर ब्लेंड मोडवरती आपण थंड किंवा गरम गोष्टी ज्या आहेत त्या पुन्हा ब्लेंड करू शकतो कारण याच्यावरती हीट नसते. कोल्ड कॉफी आणि शेक सुद्धा आपण याच्यामध्ये बनवू शकतो. मोड बटन वरती पुन्हा पुन्हा प्रेस केल्यानंतर आपण वेगवेगळे मोड बदलू शकतो. आणि हो, जो मोड आपण सिलेक्ट केलेला आहे त्याच्यावरती एक लाईट ब्लिंक होताना आपल्याला दिसतो. जो पण मोड आपल्याला सिलेक्ट करायचा त्याच्यावरती लाईट ब्लिंक व्हायल्यानंतर स्टार्ट बटन आपल्याला ऑन करायचं. या सूप मेकरची बॉडी बनलेली आहे स्टेनलेस स्टीलची आणि हो, याची जी थिकनेस आहे ती सुद्धा खूप छान आहे. याची मिनिमम लेवल आहे 800 ml आणि मॅक्सिमम लेवल आहे 1000 ml. तर आपण याच्यामध्ये आरामात 1 लिटर पर्यंतचं सूप बनवू शकतो. स्पाउटवाला हा जो हिस्सा दिसतोय तिथून आपण ज्यूस किंवा जे सूप आहे ते खूप सहज काढून घेऊ शकतो. या लीडवरती जे तुम्हाला एक पॉवर प्लग दिसतंय त्याचं जे सॉकेट आहे ते हँडलवरती दिलं गेलेलं आहे, त्यामुळे या पार्टला आपल्याला नेहमीच ड्राय ठेवायचं आहे. हे आहे याचं लीड आणि याच्या खालच्या बाजूला एक स्टॅम्प आणि ब्लेडसुद्धा दिली गेलेली आहे. हे ना एक डिटॅचेबल पॉवर केबल सोबत आपल्याला रिसीव्ह होतं. सूप मेकरच्या क्लिनिंगच्या वेळी आपण ते डिटॅच करू शकतो आणि जेव्हा आपल्याला सूप बनवायचं तेव्हा ते अटॅच करणं सुद्धा खूप इझी आहे. अशा पद्धतीने खूप छान छान अशा रेसिपीज मी आज बनवणार आहे काही लहान मुलांसाठी, त्यानंतर वहिनीच्या चॉईसच्या काही आईच्या आणि त्यानंतर माझ्यासाठी सुद्धा एखादी नक्कीच बनवून. सो बघूयातली भयाला कुठली आवडते. तर चला जास्त उशीर न करता लगेच सुरुवातीला आपल्याला बनवायची आहे कोल्ड कॉफी, कारण की मुलांची रिक्वायरमेंट आहे. शिवाय बहिणींना पण कोल्ड कॉफी प्यायची इच्छा झाली आहे. तर म्हटलं बाकीच्या जे काही आपल्या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या रेसिपी बनवायच्या त्या अगोदर कोल्ड कॉफी बनवून घेऊ. कोल्ड कॉफी असो किंवा हॉट कॉफी दूध तर लागणारच आहे. सो इथं आता मी दूध टाकते आणि सगळ्यांना जेवढं लागणार आहे त्या क्वांटिटीमध्येच, तर कपाच्या हिशोबाने मी टाकते. त्यानंतर याच्यामध्ये कॉफी टाकली आहे आणि आता याच्यामध्ये साखर ॲड करते आहे. त्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचे आहेत आईस क्यूब. मी इथं ब्लेंडिंगच्या वेळेस हे यूज करते पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आईस क्यूब सर्विंगच्या वेळीसुद्धा यूज करू शकता. त्यानंतर मोड सिलेक्ट करायचा आहे, त्यातला मी ब्लेंड मोड सिलेक्ट केलेला आहे. याच्यात हीट नसते आणि स्टार्ट केलं आहे आणि चुटकीसरशी आपली इथं कोल्ड कॉफी रेडी झालेली आहे. पाहू शकता एकदम छान अशी फ्रोदी कॉफी रेडी झालेली आहे. सर्विंगच्या वेळी तुम्ही गार्निशिंगला छानपैकी चॉकलेट सिरप वगैरे यूज करू शकता. कोल्ड कॉफी लय दिवसानंतर घरी, पण काय सर बी नाही तर आता हे बाकीच्यांना सर्व करते मी पुढे मग बाकीच्या. आता ना आम्ही बनवणार आहोत टोमॅटो सूप. त्यासाठी वहिनी तयारी करतायत टोमॅटो, अद्रक, त्यानंतर कोथिंबीर आणि गाजर पण घेतलंय आणि तोपर्यंत मी बीट पण लागतंय हा ना टोमॅटो सूपला. सॉरी हा माझं विसरलंच होतं, तर बीट पण लागणार आहे. श्री रुस लय खाली किल्ला बनवत होता आणि त्याला अर्धा दूध होऊन आणले म्हणून. आणि आता मी ऍपल कट करून घेते कारण की मुलांना काय खायचंय ऍपलचा.
आता आपल्याला ऍपल जॅम बनवायचा, त्यासाठी इथं ऍपलचे क्यूब करून घेतलेत आणि त्यासोबत थोडासा फूड कलर घेतलाय आणि साखर लागणार आहे. एवढा पटकन इन्स्टंट होऊन जात आहे तर चला बघूया आपण त्याच्यामध्ये किती पटकन होतो. या इथं ऍपल कट करून घेतलेले आहेत, शिवाय त्यातल्या बिया पण काढून टाकल्यात आणि साखर घातली आहे. थोडासा फूड कलर, लाल कलर वापरते मी या इथं, ऑप्शनल आहे. तुम्ही हवं तर असा सुद्धा जाम बनवू शकता कलर न यूज करता. आता याच्यामध्ये आपल्याला मोड सिलेक्ट करायचा आहे. याच्यातला जो कंपोर्ट मोड आहे तो सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर स्टार्ट बटन दाबायचं आणि लगेचच ते आपोआप रेडी झालंच ब्लिंक होतं. एकदम मस्त असं आपला जाम रेडी झालेला आहे, पाहू शकताय. आणि जॅम झालाय तर आता आपण ज्यूस बनवू. एबीसी ज्यूस कन्सिस्टन्सी. आता मी एबीसी ज्यूस बनवणार आहे, त्यासाठी ऍपल टाकलेलं आहे, कॅरेट आणि बीटरूट यूज करते आहे आणि थोडंसं साखर हवी असेल तुम्हाला तर टाकू शकता, ऑप्शनल आहे. थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि आता मोड सिलेक्ट करायचं आहे. याच्यामधला जो ब्लेंडिंग मोड आहे ज्याच्यामध्ये हीट नसते, तर तिथे तुम्ही हे स्टार्ट करू शकता आणि आपोआप जेव्हा ते रेडी होतं तेव्हा ते ब्लिंक करतं आणि मग तुम्ही शटअप करू शकता. ते बंद केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या इथं ज्यूस रेडी झाला आहे. आता आपण सर्व्ह करून घेऊ. अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही खूप पटकन विनासायास हे ज्यूस बनवू शकता. या इथं आपला एबीसी ज्यूस रेडी झालेला आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला इन्स्टंट ज्यूस हवं असेल आणि तुमचं कुठलं काम चालू असेल तेवढ्या वेळामध्ये टायमर लावून जरी तुम्ही हे केलं तरी ॲटोमॅटिक ते मशीन बीप करतं आणि त्यानंतर ते ॲटो शटअप पण होतं, त्यामुळे इझी होऊन जातं. सो लिंक सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते एकदा चेकआउट नक्की करा. तुला पण देते तर. आता ना आपल्याला टोमॅटो सूप बनवायचं आहे, त्यासाठी सगळे इन्ग्रेडियंट्स या इथं कलेक्ट केले पाहू शकता. त्याला गरमागरम असं टोमॅटो सूप बनवून घेऊ. अगदी काही छान टोमॅटो सूप बनवण्यासाठी या इथं टोमॅटो कट करून घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्येच आपल्याला कांदा जो छोटा कट करून घेतलेला आहे तो टाकला. त्यानंतर बीटरूट टाकले, तुम्ही हवं तर गाजरसुद्धा ॲड करू शकता. त्यानंतर अद्रक टाकली आहे आणि याच्यामध्येच आपल्याला थोड्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात. गावरान लसूण आहे आणि साईज छोटी आहे पण खूप छान आहे. त्यानंतर मिरे टाकलेत, थोडीशी कोथिंबीर, 2 चमचे साखर आणि छोटा 1 स्पून तिखट टाकलेलं आहे. मीठ चवीनुसार थोडं तेल ॲड करायचं आहे, अगदी 1/2 छोटा चमचा आणि त्यानंतर पाणी याच्यामध्ये टाकलंय. तरी या इथं कॉर्नफ्लोअर घेतलंय, हे 1 स्पून आपण यूज करणार आहोत. थोडीशी कन्सिस्टन्सी याच्याने छान होते आणि आता बघूया किती वेळात तयार होते. कॉर्नफ्लोअर असेल टाका, नसेल तुम्हाला आवडतच नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता, पण याच्याने मला तरी वैयक्तिक टेस्ट वाईज आणि कन्सिस्टन्सी वाईज खूप छान वाटतं सूप. हे करायला लावून आपण बाकीची कामं काही करू शकतो. तोपर्यंत हे ॲटोमॅटिक रेडी झाल्याबरोबर सूप मेकर ब्लिंक होतं आणि त्यानंतर आपण हे ऑफ करून घ्यायचं. तयार झालं आपलं सूप, बघूया. माझं पण फर्स्ट अटेम्प्ट होतं, कुणाला प्यायचंय बरं. तर या इथं परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेलं गरमागरम असं टोमॅटो सूप आपलं रेडी झालंय. तर आता हे मी सर्व्ह करून घेते आणि कन्सिस्टन्सीसुद्धा खूपच भारी झालेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बीटरूट जास्तीचं ॲड केलं तर त्याचा कलर एकदम रेड येतो. मी गाजर थोडं जास्तीचं ॲड केलेलं आहे आणि खूप टेस्टी लागतं हे. तुम्हाला याची कन्सिस्टन्सी पण एकदम प्रॉपर झाली आहे, शिवाय टेस्ट वाईज होप की व्यवस्थित लागेलच. तर आता आपण जे मी बघू आईला वगैरे ह्या गोष्टी आवडतात, त्यापेक्षा वहिनींना आवडतात, तर त्यांना कसं वाटतं ते भैया घेईल मला वाटत नाही. पप्पा भैया ह्या गोष्टी एवढ्या जास्त आवडत नाही त्या दोघांना, पण दोघी पण आहेत ज्या चमचमीत खातात त्यांच्या. कोण टेस्ट करते पहिल्यांदा माणसांसाठी तो खूप गरजेचा. जे की याचे जे बेस आहे त्याच्यावरती पाणी नाही गेलं पाहिजे, शिवाय लीडचा वरचा भाग आहे ना तर त्याच्या बाजूला पाणी नाही गेलं पाहिजे. सगळ्यात अगोदर क्लिनिंगसाठी याच्यामध्ये 1000 ml पाणी ओतायचं आहे. त्यानंतर थोडंसं तुम्ही याच्यामध्ये डिशवॉशिंग लिक्विडचे काही थेंब टाकायचे आणि त्यानंतर पावर ऑन करायचं. मोडमध्ये ब्लेंड मोड आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर स्टार्ट करायचं आहे. ब्लेंडिंग मोडला आपल्याला बटन दाबून धरावं लागतं, जेव्हा आपण ते सोडतो तर बंद होऊन जातं ब्लेंडिंग. तर अशा पद्धतीने आपण कॉटनच्या कपड्याने ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे.
डिशवॉशर लिक्विडमुळे हे खूप छान आतूनही क्लीन होऊन जातं. बाहेरच्या बाजूनी छानशा ओल्या कपड्याने तुम्ही हे ड्राय करून घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने हे व्यवस्थित क्लीन होऊन गेलेलं आहे. तर हे क्लीन करणं पण खूप सोपं आहे, शिवाय ऑपरेट करणं सुद्धा खूपच इझी आहे. त्यामुळे मला तरी हे खूप आवडलंय. आणि पॅरलल आपली दुसरी कामं करत असताना आपण याच्यामध्ये सूप बनवू शकतो, मुलांसाठी छानसा जाम बनवू शकतो, जेणेकरून विकत जाम आणलेले जे असतात तर बऱ्यापैकी प्रिझर्वेटिव्ह वगैरे वापरलेले असतात. सो बऱ्यापैकी हेल्दी फूड आपण याच्या माध्यमातून घेऊ शकतो. सो एकतर वेळ वाचतोय, दुसरी गोष्ट पैसा वाचतोय, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याला आपल्या पोषक असणाऱ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बनवू शकतो. सो वेगवेगळे सूप बनवण्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे. तर तुम्हाला जर आगारचं हे छान असं सूप मेकर मागवायचं असेल तर सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तिकडे जाऊन तुम्ही हे सूप मेकर नक्कीच परचेस करू शकता. आणि एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेकआउट करा. आय होप की तुम्हाला नक्की आवडेल. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आय होप तुम्हाला या सगळ्या रेसिपीज आवडल्या असतील. तर कुठली रेसिपी सगळ्यात जास्त आवडली ते पण सांगा. आणि चला तर मग भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ.